शहरातील अनधिकृत लेआउट गुंठेवाडी योजनेअंतर्गत नियमित करण्याचे काम गतीने सुरू असून आजवर 6,500 भूखंड धारकांना विकास शुल्क भरण्याबाबत मागणी पत्रे देण्यात आली. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत 70,000 अधिक अर्जदारांना आरएल वितरित करण्याचे उद्दिष्ट नागपूर सुधार प्रन्यासने ठेवले आहे. या कामाला गती यावी म्हणून अभिन्यासातील भूखंडांचा सर्वे खासगी एजन्सी मार्फत केला जाणार आहे. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे गुंठेवारी योजनेअंतर्गत शहरातील अनधिकृत अभिन्यासातील भूखंडाचे नियमितीकरण केले जात आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने ऑनलाईन अर्ज मागवले. पहिल्या टप्प्यात 70,000 तर दुसऱ्या टप्प्यात 30,000 असे एकूण 1,00,000 अर्ज आले. या अभिन्यासाचे सर्वेक्षण करण्यासाठी वेवस्टेक इंडिया यांची निविदा मंजूर करण्यात आली. भूखंड नियमितीकरणासाठी 6,500 नागरिकांना विकास शुल्क भरण्यासाठी मागणी पत्र पाठवले. सुमारे 700 भूखंड धारकांना आरएल वितरित झाले. नजीकच्या काळात आरएल मिळण्याची सुविधा ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कागदपत्र जमा केल्यावर आरएल ऑनलाईन डाउनलोड केले जाऊ शकेल असे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.